जय भीम, नमो बुद्धाय। मी उमाकांत आणि आपण पाहत आहात बुद्धा पॅराडाईज यूट्यूब चॅनल। हा आपला चॅनलवरील पहिलाच मराठी व्हिडिओ आहे। त्याच्यामागचे एक विशेष कारण आहे। मी काही दिवसापूर्वी महाबोधी मंदिरमध्ये एका भिक्खूंना भेटलो आणि ते म्हणते मराठीमध्ये बोलत होते। अर्थात माझ्यासाठी हे एक आश्चर्यच होतं, कारण या ठिकाणी मी वेगवेगळ्या देशातील भंतेंना पाहिलं, परंतु महाराष्ट्रातील भंते एकमेव मला भेटले। आणि नंतर त्यांच्याशी ओळख झाली आणि मग मला कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नावाची एक मोनॅस्ट्री त्यांची आहे आणि ते चालवतात। जसे की आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की बोधगयामध्ये जगभरातील जे वेगवेगळे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत त्यांच्या या ठिकाणी मोनॅस्ट्रीज आहेत, अर्थात बौद्ध मंदिर आहेत। तर त्यांच्या देशातून येणारे जे नागरिक आहेत तर त्यांच्या राहण्याची सोय त्या ठिकाणी केलेली असते, त्यांच्या भोजनाची सोय त्या ठिकाणी केलेली असते। तर ती लोकं जे आहेत या ठिकाणी येतात, राहतात आणि मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा निघून जातात। परंतु महाराष्ट्रातील लोक ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्यांची अशी सोय करणारं एकमेव स्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती। तर आज त्या स्मारक समितीचे अध्यक्ष बनते विशुद्धानंद महाथेरो यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती डिटेलमध्ये। तर हा व्हिडिओसुद्धा फारच इंटरेस्टिंग होणार आहे, माहितीपूर्ण होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपल्यासमोर आहेत बनते विशुद्धानंद महाथेरोजी। आपण आता त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलणार आहोत। तर सर्वप्रथम मी बनतेजींना विचारू इच्छितो की आपली थोडक्यात ओळख करून द्या, आपला महाराष्ट्रापासून बिहारपर्यंतचा जो प्रवेश आहे त्याबद्दल माहिती सांगा। मी भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्तवीर गेल्या 40 वर्षापासून धम्मप्रचारामध्ये आहे। औरंगाबादमध्ये 1979 साली मी तिथं श्रमण म्हणून आलो आणि तेव्हापासून बुद्धलेणी विद्यापीठच्या बाजूला बुद्धलेणी आहे औरंगाबादची, त्या ठिकाणी सेंटर तयार करून विजयादशमीचे सोहळे आयोजित केलेत। आज त्या ठिकाणी कुणालाही निमंत्रण न करता कमीत कमी 5 लाख 6 लाख लोक दरवर्षाला येतात। तर नागपूरनंतर एक दीक्षाभूमी त्या ठिकाणी केली आणि तिथलं कार्य संपल्यानंतर मुंबईमध्ये पण पवई हिरानंदानी गार्डन आहे तिथं एक चांगली जमीन मिळवून तिथं एक चांगलं सुंदर विहार केलं। त्या विहारालाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि बुद्धगयेमध्ये 2006 इथं जमीन घेऊन कामाला सुरुवात केली। तर ही 4 गुंठे जमीन आहे। आज त्या जमिनीचा भाव प्रचंड सिगेला पोचलेला आहे। त्यावेळेस फक्त मला 40,000 रुपये गुंठा जमीन मिळाली, आज त्या जागेची किंमत 25 लाख रुपये गुंठा आहे। तर बुद्धगयेमध्ये विहार बांधण्याचं प्रयोजन, इथं जवळपास 100 बुद्धविहार आहेत आणि एकाएका देशाचे 5-5, 7-7, 10-10 विहार आहेत। थायलंडचे 10-12 विहार आहेत, बांगलादेशाचे आहेत, तिबेटचे 10-12 विहार आहेत। तर ह्या सगळ्या देशाच्या लोकांनी आपापल्या उपासकांना राहण्याची सुविधा तयार केलेली आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर माझ्याही मनात आलं की आपणही इथे एक विहाराची निर्मिती करावी। तर 2006 सुरुवात झाली, 2-3 रूम बांधून झाल्यात, उपासकांना सांगितलं आणि उपासकांनी ATM-मधून दान पाठवलं मला आणि मोठ्या स्वरूपात पाठवायचे, 50,000, 1 लाख, 2 लाख, एका उपासकाने 5 लाख। तर अशा प्रकारचं दान आल्यानंतर मी सतत त्यांचं दान सत्कर्मी लावत गेलो आणि हे एक सेंटर या ठिकाणी तयार केलं। या सेंटरला नाव मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असं नाव दिलं। त्याचं कारण असं की खरं तर बुद्ध धम्म आम्हाला बाबासाहेबापासूनच मिळाला। अगदी बरोबर। मी जो बौद्ध भिक्षू झालो हे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रेरणेतूनच झालो, नसता आम्हाला बौद्ध धर्म माहीत नव्हता। म्हणून बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आणि त्यातल्या त्यात बुद्धगयेमध्ये संपूर्ण देशाचे उपासक येतात जातात, अनेक लोकांना अद्यापही बाबासाहेबांचं कार्य माहीत नाही आणि म्हणून या सेंटरला आल्यानंतर बाबासाहेबाबद्दल खूप माहिती त्या लोकांना होऊन जाते। बरेचसे विदेशातले बौद्ध भिक्षू येतात इथं राहतात आणि तो एक प्रचार या ठिकाणून चांगल्या पद्धतीनं होतो। म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्मारक गोल्डन जुबली स्मारक असं केलं होतं, कारण त्यावेळेस 92 बाबासाहेबाची गोल्डन जुबली होती आणि तेव्हाच ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली होती। तर अशा प्रकारे
या वास्तूची निर्मिती झाली. आज या वास्तूमध्ये कमीत कमी 100 लोक चांगल्या प्रकारे राहू शकतात. 100 लोक टिपटॉप राहणं, त्यांची भोजनाची व्यवस्था होणं, तर एक एक गाडी किंवा दोन दोन गाड्या जरी आल्या तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना व्यवस्थित इथं सांभाळतो. खरं तर येणारे लोक एका रात्रीसाठी दोन रात्रीसाठीच येतात आणि त्यांना फक्त रात्रीच अंग टाकायचं असतं, दिवसा तर त्यांना फिरायचंच असते. तर ह्या पद्धतीनं आम्ही त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी करतो. राहण्याचा भोजनाचा खर्च आम्ही यासाठी मोफत ठेवलं की लोकांमध्ये आपलं विहार, आपलेपणा त्यामध्ये तयार व्हावा. जसं गोविंदका गुरुजी शिबिर घेतात आणि शिबिर संपल्यानंतर सांगतात की तुम्ही दुसऱ्याच्या दानावर 10 दिवस जगला तिथं, तर तुम्ही असं काही दान करा की ज्यामुळे दुसरे लोक तुमच्या दानाचा उपयोग घेतील. अगदी त्याच पद्धतीनं आम्ही पण लोकांना असंच सांगतो की तुम्हाला जर इच्छा असेल, श्रद्धा झाली, तर या सेंटरसाठी दान करा, नसता आम्ही तुम्हाला अगदी तुमच्या स्टेशनपर्यंत सोडून देण्याची व्यवस्था आम्ही करतो. तर उपासक हा सगळा काही लाभ घेतात. काही सुज्ञ उपासक, दानकार उपासक दानही देऊन जातात. इथं लाईट बिल आहे, पाण्याचं बिल आहे, तर हे सगळं काही चालवण्यासाठी खर्च तर नक्कीच आहे. इथं 3-4 लोक राहतात, त्यांचं जेवणाचाही खर्च जवळपास महिन्याला 10-15 हजार रुपये सहज येतो. तर अशा पद्धतीनं हे सेंटर आम्ही चालू लागलेलं आहोत. तर आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे, याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे इथे किती टोटल रूम आहेत, किती लोक राहू शकतात? बाबासाहेब आंबेडकर स्मारक यामध्ये 100 लोक तरी टिपटॉप राहू शकतात. दोन बसेस जरी आल्यात 50-50 लोकांच्या, तर दोन बसेस आरामशीर या ठिकाणी राहू शकतात आणि चांगल्या प्रकारे आंघोळ पांघोळ करून आणि जेवण करून ते फिरायला जातात. जसं आपण म्हणाला की आपल्याला, आपण सर्वांना मोफत ठेवता, तर सर्वांना मोफत ठेवण्यासाठी किंवा आपल्याला जो काही खर्च येतो, तर हे चालवण्यासाठी आपल्याला दम्मदान कोणत्या स्वरूपात येतं? दोन गोष्टी आहेत. तर काही लोक मुंबई, पुणे, औरंगाबादवरून काही लोकांच्या मनामध्ये आम्ही श्रद्धा तयार केल्यात, तर ते लोक काही नामकरणविधीनिमित्त, वाढदिवसानिमित्त, आईवडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त, जलदानविधीनिमित्त आम्हाला दान पाठवतात. आम्ही त्यांच्या नावाने, त्यांच्या आईवडिलाच्या नावाने मुख्य विहारामध्ये पूजा करतो आणि ते पूजा केल्यानंतर त्या लोकांना त्याचा आनंद मिळतो आणि त्याच्या याच्यामध्ये आनंदामध्ये ते लोक या ठिकाणी काही दान पाठवतात. आणि ट्रीपमध्ये राहणारे लोकही जाताना थोडं थोडं दान देऊन जातात. त्यामध्ये हे सेंटर चालते. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की जो भिक्खू संघ आहे त्यांचं संपूर्ण जे आयुष्य आहे हे पूर्णपणे उपासकांवरती अवलंबून असतं. जसं आपण इतिहासामध्ये बघाल तर भिक्खू संघ पूर्वी जेवण आणि चिवर ह्या गोष्टी उपासकांकडून घ्यायचा, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यांचे आजार पण असतील, त्यांचा प्रवासाचा खर्च असेल, अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी पैशाचीच आर्थिक मदत लागते. तर आता 2 वर्ष झाले आपल्या चॅनलला. तुम्ही बौद्ध धम्माशी संबंधित अनेक यूट्यूब चॅनल बघत असाल, ते आपल्याला नेहमी डोनेशन करण्याबद्दल सांगतात, आमचं चॅनल पुढे नेण्यासाठी आम्हाला आर्थिक स्वरूपाची मदत करा, तुम्हाला ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन देतात. तर मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे आपणास मागितलेले नाही किंवा मी तुम्हाला कुठलेही डोनेशनसुद्धा मागत नाही, कारण मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो, त्यामुळे मला या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. परंतु मी आज तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की भिक्खू संघाला तुम्ही जास्तीत जास्त डोनेशन द्या. तर जे गुरुजी आहेत ते त्यांचा ऑनलाईन पेमेंटचा नंबरही देतील, आपल्याला स्क्रीनवरती तो नंबर दिसेल, तर तुम्ही त्या नंबरवरती डोनेशन करू शकता. डोनेशन झाल्यानंतर मी गुरुजींचा नंबर देणार आहे, त्या नंबरवरती तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्हाला त्यांच्याशी काय बोलायचं आहे ते सुद्धा बोलू शकता. तर अशा प्रकारे जो आहे उपासक आणि भिक्खू संघाचं जे आदान प्रदान आपण म्हणतो किंवा बोलणं जे आहे हे झालं पाहिजे. याबद्दल आपणास काय वाटतं की आपण कुठल्या प्रकारचं धम्मदान स्वीकारू इच्छित आहात किंवा भिक्खू संघाला लोकांनी कुठल्या प्रकारची मदत केली पाहिजे असं आपणास वाटतं? हे सेंटर रेग्युलर चालावं, आलेला गरीब माणूस पण या ठिकाणी आनंदात राहावा आणि आनंदात जावा. बरेचसे जनरली आमच्याकडे गरीब लोक जास्त येतात, श्रीमंत लोक हॉटेलमध्ये जातात. तर गरीब लोकांना आम्ही चांगल्या प्रकारे वरण भात भाजीपोळी खाऊ घालतो, ते तृप्त होतात, शांत होतात, आनंदित होतात. जाताना त्यांच्या जे काही कंबरेला थोडेसे पैसे असतील थोडंसं दान देतात. पण आमचं समाधान ह्याच्यात आहे की आम्हालाही पुण्य पारमिता करायचे आहेत. म्हणजे मी 40 वर्षापासून बौद्ध भिक्षू जरी असलो, बुद्ध लेणीवर मोठं काम केलं जरी असलं, बुद्ध गैत जरी काम केलं असलं, तरीसुद्धा उर्वरित आयुष्यामध्ये हे माझं आयुष्य पुण्य पारमिता करण्यासाठीच आहे.
काय आमच्याकडे मुलंबाळ नसतात किंवा आम्हाला परिवार नसतो, म्हणून जे काही उपासक दान देतात त्याच दान लोकांना खाऊ घालून आम्हाला त्याच्यातून पुण्यपारमिता मिळवता येतात। खरं तर पुण्यपारमिता करण्याचं काम हे उपासकांचं आहे, परंतु आपण बघत आपण ऐकतच असाल की बंतेजींचं ध्येय किती मोठं आहे बघा। तर महाराष्ट्राच्या जनतेला हे आव्हान आहे, विशेष करून मुंबईमध्ये पुण्यामध्ये राहणारे जे हाय प्रोफाईल लोक आहेत, मी त्यांना पुन्हा एकदा आव्हान करू इच्छितो की आपण भिक्खू संघाला आपल्या मोठ्या मनाने धम्मदान करण्याची गरज आहे। तर बंतेजी, आपण महाराष्ट्रातील जो बौद्ध समुदाय आहे किंवा आंबेडकरी समाज आहे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर भगवान बुद्धाने 10 पारमिता 10 उपपारमिता आणि 10 पारमार्थिक पारमिता अशा 30 पारमिता अनंत अनंत जन्मामध्ये त्या पूर्ण केल्यात आणि त्यानंतरच त्यांनी या बोधवृक्षाखाली प्रचंड दृढ आसन वज्रासन घेऊन सम्यक संबोधी प्राप्त केली। तथागतांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्या 10 ही पारमिता पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्हतशिप मिळणं बुद्धत्व मिळणं हे फार दुर्लभ आहे। म्हणून खरं तर आपला हा जन्म पुरुषत्वाचा जन्म एवढ्यासाठी आहे की आपल्या हातून जास्तीत जास्त पुण्यपारमिता व्हाव्यात, मग आपल्या गावाच्या विहारासाठी त्यांना दान करता येईल, बुद्धगयेमध्ये येऊनही दान करता येईल। आज तुम्ही बघितलं की गगन मलिक यांनी कमीत कमी 300 भिक्षूंना विमानामधून भारतामध्ये आणलं, बुद्धगयेत आणलं, जवळपास 300 उपासक होते आणि त्या सर्वांनी त्यांच्यासाठी वंदना म्हटली, परित्राण म्हटला, त्यांना आशीर्वाद दिला। तर ह्यांनी त्यांनी जो गगन मलिकने जो काही खर्च केला इतका मोठा 1 लाख रुपयामध्ये तर त्यांना एक समाधान आहे की माझ्या पुण्यपारमिता वाढत आहे। दुसरं समाधान आहे की त्यांनी जाहीर केलं की 84,000 बुद्धाच्या मूर्त्या मला पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं विहार आहेत तिथं तिथं मला 6 फूट रुंद 6 फूट उंच अशी भव्य दिव्य कमीत कमी 1,000 किलो किंवा 500 किलोची बुद्धाची मूर्ती दान द्यायची आहे त्यांना। तर ह्या अशा 84,000 मूर्त्या ते दान देणार आहेत, तर आपली पुण्यपारमिता अधिक उंचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आता मी सुद्धा काही अमरत्वाचा ताम्रपट घेऊन आलो नाही, मी एक दिवस तर माझं मी पण जाणार आहे, परंतु हे सगळं करण्याचा पाठीमागचा उद्देश माझ्या पुण्यपारमिता आहेत की ह्या जन्मामध्ये मला जे दान मिळू लागलेलं आहेत, लोकांच्या मनात मी जी श्रद्धा तयार केलेली आहेत, काही लोकांनी 50,000 रुपये 1 लाख रुपये 5 लाखापर्यंत दान दिलं, त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास मी या ठिकाणी त्यांना बोलवलं, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं, त्यांच्या हस्ते पूजा केली आणि त्यांनी हे सगळं बघून आनंद व्यक्त केला की बंतेजींनी आमचे पैसे सत्कर्मी लावलेत। तर तो आनंद मी पाहिल्यानंतर मला समाधान वाटलं की त्यांच्या पारमितासोबत माझ्याही पारमिता होऊ लागल्या, कष्ट मला खूप पडलेत। ह्या संपूर्ण बिल्डिंगला मला स्वतः पाणी मारावं लागलं, सगळे काही मला इथं रेतीपासून सिमेंटपासून लोखंडापासून सगळ्या गोष्टी आणावं लागल्यात। ह्या सगळ्या गोष्टी मला करताना आनंद यायचा होता की बुद्धगयेमध्ये एक आपली मोठी वास्तू तयार होते आणि महाराष्ट्रातल्या लोकांना हक्काने येऊन राहण्याची सोय केली जात आहे। बरेचसे आतापर्यंत महाराष्ट्रातून कमीत कमी 5,000 जास्त लोक येऊन गेलेत। तर ह्या सगळ्या लोकांनी असं मत व्यक्त केलं की आम्हाला इथं आल्यानंतर घरच्यासारखं वाटलं, महिलाही म्हणल्यात की आम्हाला इथं माहेरसारखं वाटलं। आता आम्ही भावाकडनं जातो, आईवडिलाकडनं जातो, आम्ही बुद्धगयेला येत राहू, 8-10 दिवस आम्ही इथंच राहत राहू। तर ही त्यांची भावना अंतकरणातून मी पाहिली आणि त्यांच्या मनातली श्रद्धा वृद्धिंगत झाली। तर बुद्धगयेला लोकांना बोलवायचा उद्देश माझा हा आहे की त्यांच्या मनामध्ये 3 रत्नांच्या प्रति खूप श्रद्धा तयार व्हावी, बुद्धरत्न धम्मरत्न संघरत्न आणि त्यांचं मंगल व्हावं। महाराष्ट्रामध्ये खूप लोक धनवान आहेत परंतु आणखी आपली पारमिताकडे त्यांचं लक्षच नाही की माझी पारमिता पूर्ण झाली पाहिजेत। आज मला बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे धम्मक्रांतीमुळे आज माझ्याकडे धन आहे, पण मी हे धन का सोबत नेणार नाही, हे धन जागेवरच राहणार आहे। तर ह्या धनातला काही हिस्सा जर मी बुद्ध विहारासाठी बाबासाहेबाच्या धम्मकार्यासाठी दिला तर निश्चितच माझ्या पुण्यपारमिता उंच होतील आणि मला त्याचा लाभ होईल। तर ही श्रद्धा लोकांमध्ये बुद्धगयेतच तयार होते, म्हणून बुद्धगयेत लोकांना बोलवण्यासाठी माझा खूप आग्रह आहे। खरं तर मी 40 वर्ष औरंगाबादला घालवल्यामुळे औरंगाबादच्या लोकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, मी औरंगाबादला गेल्यानंतर त्या लोकांना खूप खुशी होते। परंतु माझा जास्त वेळ आता बुद्धगयेत का जाऊ लागला तर माझ्याकडे इंटरनॅशनल लोक येऊ लागलेत,
ट्रीपचे लोक येऊ लागलेत आणि त्यांची मी सेवा करू लागलो, त्यांना बोधवृक्षाखाली सांगू लागलो की इथंच भगवंतांनी संबोधी प्राप्त केली. डोंगेश्वरीला उर्वेला प्रांतामध्ये जाऊन तिथं सांगू लागलो की इथंच बुद्ध 6 वर्ष बसलेत आणि ह्या पद्धतीनं त्यांनी तपश्चर्या केली. हे प्रत्यक्ष दर्शन मी जेव्हा त्यांना घडवतो तेव्हा त्यांना खूप भारावून येतं आणि ते म्हणतात की आमची बुद्ध गया खऱ्या अर्थानं झाली. आता या ठिकाणी मी महत्त्वाचे 3 पॉईंट सांगू इच्छितो. जसं गुरुजी म्हणाले की लोक कुणीतरी एखादा संकल्प केला त्या संकल्प पूर्ण करण्यासाठी बुद्ध गयाला येतात, अर्थात माझाही असाच एक संकल्प आहे, त्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. त्यासाठी मी 10 दिवस बुद्ध गयाला आलेलो आहे. आणि जसं बंतेजी म्हणाले की डोंगेश्वरी लेणी, तर डोंगेश्वरी लेणीला आपण जाऊन आलेलो आहोत, तर लवकरच तो सुद्धा आपण व्हिडिओ बघणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गगन मलिक यांच्या संदर्भात सांगायचं गेलं तर भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित जो एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचा रोल त्यांनी केलेला आहे आणि तो चित्रपट अतिशय सुंदर आहे, आपण तो चित्रपट बघा. आणि त्यांचा जो संकल्प आहे तो 84,000 बुद्धांच्या मूर्त्या वाटण्याचा आहे. आणि आपण जर इतिहासामध्ये थोडंसं मागे जाऊन बघितलं तर सम्राट अशोक हे होते, त्यांनी सुद्धा एक असाच संकल्प केलेला होता की संपूर्ण जगभरामध्ये भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा 84,000 स्तूप आपण निर्मिती करावी. बुद्धांच्या ज्या अस्थी आहेत त्याचे 84,000 भाग करून त्या ठिकाणी स्तूप निर्मिती करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि त्यांनी तो पूर्णसुद्धा केला. आणि आज देशामध्ये जेवढे पण उत्खनन होतात, एक्सकवेशन होतात, त्याच्यामधून आपल्याला बुद्धांचे स्तूपच मिळतात, भगवान बुद्धाच्या अस्थीच मिळतात. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच वाक्य नेहमी सांगत आलेलो आहे की बुद्ध नेहमी बुद्ध सत्य आहे, हे हिंदीमध्ये वाक्य असतं. कारण बुद्धाच्या अस्थी मिळतात, बुद्धाचे आर्कियोलॉजिकल एव्हिडन्सेस मिळतात, म्हणून केवळ बुद्ध सत्य आहे. आणि भगवान बुद्धाची एवढी प्रचंड शक्ती आहे की त्या शक्तीचं खरं दर्शन या बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर लोकांना झालंच नाही. त्यांनी भगवंताला एक सामान्य व्यक्ती समजलेत आणि एक ज्ञान प्राप्त केलेला अद्वितीय पुरुष समजलेत, परंतु भगवान बुद्ध एवढे शक्तिमान होते, त्यांच्या शक्तीचा जर विचार केला तर ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांचा आवाज गाजत होता, एवढे शक्तिशाली त्यांच्यामध्ये त्यांचा आवाज होता. आता आपल्याला 25 लोकांना 50 लोकांना बोलण्यासाठी माईक लावावं लागतं, परंतु भगवान बुद्ध 80,000 भिक्खू समोर बिना माईकचे बोलत होते आणि त्यावेळी ते 80,000 भिक्षू तटस्थ भगवान बुद्धाची धम्मदेशनं ऐकायचे. म्हणजे किती पॉवर होती भगवान बुद्धाकडे. आणि भगवान बुद्धाला जे चक्षु प्राप्त झाले होते तर त्यातून भगवान बुद्धांना एक्सरेसारखा माणूस दिसत होता की यांचे किती पुण्यकर्म आहेत, किती पारमिता आहेत. आणि त्याच व्यक्तीला भगवान बुद्ध हॅमर करायचे आणि त्याला श्रोतापन्न बनवायचे, अनागामी बनवायचे, अर्हत बनवायचे. तर अशा लोक भगवान बुद्धाकडे लवकर लवकर अर्हत बनू शकलेत. आता या ठिकाणी मी एक प्रश्न विचारू इच्छितो. जसं 84,000 सम्राट अशोकाने स्तूप बनवले, तर 84,000 आता ह्याबद्दल मला डिटेल माहिती नाही आहे, 84,000 ह्या भगवान बुद्धाच्या देशना आहेत का? मी काही ठिकाणी असं फक्त वाचलेलं आहे पण मला त्याबद्दल एवढं सखोल ज्ञान नाही आहे, आपण थोडंसं यावरती मार्गदर्शन करा. सम्राट अशोकाने असं भगवंताकडून, आनंदाकडून, भिक्खू संघाकडून संगीतीमध्ये ऐकलं की तथागत सम्यक संबुद्धांनी 84,000 धर्मस्कंदामध्ये सद्धम्म सांगितलं. तर 84,000 धर्मस्कंद याचा अर्थ असा की 84,000 विचार बुद्धत्वाचे भगवंतांनी मांडलेले आहेत. आनंद भगवान बुद्धासोबत असा टेप रेकॉर्डर होता की भगवान बुद्धांनी दिलेलं प्रवचन, मग ते सारनाथला असो की वैशालीला असो की राजगुरूला असो की आणखी कुठे असो, ॲज इट इज आठवून अगदी तसेच्या तसंच सांगत होते. तर आनंदाने पहिल्याच धर्मसंगीतीमध्ये भगवान बुद्धाचे संपूर्ण प्रवचनं तिथं कथन केलेत. मग भगवान बुद्धाचं विनयपीठक आहे, भगवान बुद्धाचं अभिधम्मपीठक आहे, भगवान बुद्धाचे हे तुनी त्रिपीठकं आनंदचं मुखत झाले होते. आणि म्हणून आनंद भगवान बुद्धाच्या नंतर अतिशय महत्त्वाचा भिक्षू राहिलेत, अर्हत झालेत आणि त्यांनी भगवान बुद्धाचा सद्धम्म राजे महाराजांच्या कानावर पोहोचवला आणि राजे महाराजे प्रेरित झालेत. म्हणून सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधलेत. खरं तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात स्तूप निघू लागलेले आहेत, अफगाणिस्तानमध्ये अनेक ठिकाणी. हा भारताचा जेवढा भाग होता पूर्ण, त्या सगळ्या भारताच्या पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये राजा अशोकाने स्तूप उभे केले आहेत. बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी, श्रावस्ती या प्रांतामध्ये खूप जेवढे काही डोंगरसारखे टिले दिसतात त्यामध्ये स्तूप अद्यापही लपलेले आहेत.
आणखी काही स्तूप आता उघडकीस येऊ लागले आणि काही स्तूप आणखी लपलेले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी भगवान बुद्धाच्या त्या अस्थी आणि भगवान बुद्धाची रक्षा अनेक ठिकाणी राजा अशोकाने डिस्ट्रीब्युशन केली आणि त्या ठिकाणी स्तूप उभारले की लोकांच्या मनात श्रद्धा व्हावी. आता काल परवा आम्ही एका चॅनलवर बघितलं की कोल्हापूरला एक नवीन स्तूप तयार सापडलेला आहे. कोल्हापूरला तो इतक्या दिवस तो स्तूप झाकलेला होता, आता तो आर्कॉलॉजीने त्याला संशोधन करून त्याचं उत्खनन सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे खूप अशा मूर्त्या बिहारच्या ह्या प्रांतामध्ये खूप ठिकाणी मिळतात आणि अतिशय काळ्या शहर दगडातल्या मूर्त्या आहेत, भगवंताच्या विविध मुद्रामधल्या मूर्त्या आहेत आणि इथल्या अज्ञानी लोकांना त्याचं ज्ञान नाही, तर बुद्धालाच देवी देवता बनवून ते पूजा करतात. तर अशी परिस्थिती बिहारमध्ये आहेत. राजा अशोकाचं महान आणि असीम अशा प्रकारची पुण्यपारमिता आहे. त्याच्यानंतरही त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रांना श्रीलंकेला पाठवून पूर्ण श्रीलंका बुद्धमय केलेली आहेत आणि अनेक दूतांना पाठवून थायलंड, जवळचे देश ब्रह्मदेश, तिबेट या ठिकाणी राजा अशोकाचंच कार्य आहे की हे सगळे देश बौद्धमय झालेले आहेत. तर आता आपण दोन मुद्द्यावर या ठिकाणी बोलूया. सगळ्यात पहिले तर जसं बंतेजी म्हणाले की कोल्हापूरला एक स्तूप सापडलेला आहे, तर 70-80 एक्सकॅव्हेशनमध्ये कोल्हापूरला एक स्तूप ऑलरेडी सापडलेला होता आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या अस्थी सापडलेल्या होत्या. तर दुसरा स्तूप सापडलेला आहे, तर यावरती आपण डिटेल जे आहे रिसर्च करून एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर मांडूया. आणि त्रिपिटकाबद्दल काही मोटिवेशनल जे स्पीकर आहेत एक अपप्रचार पसरवतात की बौद्ध धर्मामध्ये कुठलाच ग्रंथ नाही, त्यांच्या फक्त गोष्टी आहेत, म्हणजे ते बुद्धाच्या फक्त जातक कथा ऐकतात आणि त्याच्यावरून त्यांचा धंदा चालवतात, मोटिवेशनल स्पीच बनवतात आणि सांगतात की बुद्ध धम्मामध्ये फक्त गोष्टी आहेत. तर या संदर्भामध्ये मी एक ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवला आहे की त्यामध्ये भगवान बुद्धांचा जो त्रिपिटक ग्रंथ आहे जो त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्खू संघाने तयार केला, तर त्रिपिटकाचे किती टोटल ग्रंथ आहेत, साधारण 34 ग्रंथ आहेत ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेट केले तर याची सुद्धा सखोल माहिती मी या दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो व्हिडिओ आपण बघू शकतो. तर आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संदेश आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जनतेला देऊ इच्छित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप तळमळीनं बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर सांगतात की लोक हो धर्मांतर हे तुमच्या गळ्यात बांधलेलं गाडगं नव्हे, धर्मांतर हे तुमच्या गळ्यात बांधलेलं गाडगं नव्हे म्हणजे बळजबरी नव्हे, तर धम्माला पुढे नेण्यासाठी आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही तुमच्या कमाईतील 20वा हिस्सा दान केला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी ही एक फार मोठी आदेश वजा सूचना बाबासाहेबांनी दिलेली आहे. याचं कारण असं की बाबासाहेबांना बुद्ध धम्माचं महत्त्व प्रचंड स्वरूपात पटलं होतं. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आपल्या पुण्यपारमिता खूप वृद्धिंगत व्हाव्या म्हणून बाबासाहेबांनी प्रचंड मोठ्या स्वरूपात कॉलेजेस स्थापन केलेत. प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांच्या मनातल्या ज्या संकल्पना होता भारत पूर्णपणे एकसंघ राहावा म्हणून चांगली घटना बाबासाहेबांनी तयार करून दिली आणि सर्वांना समान हक्क न्याय दिला. बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीची पर्वा केली नाही, एवढंच नाही तर परिवाराची पर्वा केली नाही, माता रमाईचीही पर्वा केली नाही, पण अधिकाधिक पुण्यपारमिता मिळवण्यासाठी फार मोठी बाबासाहेबांचा त्याग आहे. तर ह्या पुण्यपारमिताचेच बल आहेत की आज बाबासाहेब संपूर्ण जगभर त्यांचं नाव आहे आणि संपूर्ण जगामधल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठासमोर त्यांच्या मूर्त्या आज आहेत एक नॉलेज सिम्बॉल म्हणून. तर बाबासाहेबांचं हे कार्य कर्तृत्व याच्यातून आम्हाला एकच संदेश घ्यायचा आहे की बाबासाहेबांनी आपल्या पुण्यपारमिता करण्यासाठी एवढं मोठं जीवाचं रान केलं, एवढं मोठं बलिदान केलं, तर आम्हीसुद्धा आमच्या घर प्रपंच सांभाळून या धम्मासाठी या समाजासाठी अज्ञानी लोकांसाठी आमचं काही योगदान लागलं पाहिजे, आमची काही धम्माची सेवा झाली पाहिजे, आमचंही धम्मदान झालं पाहिजे, आमच्याही पुण्यपारमिता झाल्या पाहिजेत, एवढा जरी संदेश त्यांनी बाबासाहेबांकडून घेतला तरी त्यांचं हे जीवन परिपूर्ण होण्यासारखं आहे.
जसं डॉक्टर बाबासाहेबांकडे आंबेडकरांविषयी बंतेजींनी सांगितलं, तर आपण याबद्दल सखोल काही व्हिडिओ बनवलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इकॉनॉमिक्सचं जे शिक्षण आहे आणि त्यांची जी डिग्री आहे जी जगभरात आजही कोणाला मिळवता आली नाही याबद्दल आपल्याला सखोल माहिती पाहिजे असेल तर हा मी लिंक दिलेली आहे, तो सुद्धा आपण व्हिडिओ बघू शकता। तर या ठिकाणी बंतेजींनी आपल्याला फारच अतिशय महत्त्वाची माहिती दिली आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करू इच्छितो की नक्कीच तुम्ही बोधगयेला या, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं आहे त्या पवित्र भूमीचं दर्शन घ्या आणि तुमचा काही जीवनातला संकल्प असेल तो संकल्पही पूर्ण करा। तर या ठिकाणी आपण थांबूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी आहे ती जी मोनॅस्ट्री आहे त्याचं आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बघूया। तर या ठिकाणी मी बंतेजींचे आभार मानतो। जय भीम नमो बुद्धाय। ज्या ज्या श्रद्धाळू उपासकांना दान पाठवायची इच्छा असेल तर आमचा नंबर आहे गुगल पे 9155706289। ज्यांच्या मनात श्रद्धा जागेल त्यांनी निश्चितच आपल्या पुण्यपारमिता कराव्यात, आपल्या आईवडिलाच्या पुण्यकर्मासाठी, आपल्या मुलाबाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक निमित्त मिळतात, त्यांना पुण्यपारमिता करता येतील। तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की बंतेजींनी नंबर दिलेला आहे, आपण नक्कीच भिक्खू संघाला दान करा। आंबेडकर स्मारक समिती मोनॅस्ट्रीमध्ये राहण्यासाठी जी सोय बंतेजींनी केलेली आहे तर त्या ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या रूम्स आहेत, तर काही मोठ्या रूम्स आहेत त्या रूममध्ये साधारण 12 ते 15 लोक सहज राहू शकतात। जर तुम्ही पूर्ण तुमच्या परिवारासोबत आला असाल किंवा मित्र परिवारासोबत आला असाल तर एका रूममध्ये तुम्ही साधारण 12 ते 15 लोक राहू शकता आणि सेपरेटही रूम आहेत, परंतु तुम्हाला त्याचा एक नमुना म्हणून एक मोठी रूम दाखवतो। ही आहे एक कॉमन रूम, आपण बघूया। बघा या ठिकाणी सगळे कॉमन बेड आहेत, मित्रपरिवार असेल किंवा तुमचं जॉईंट फॅमिली असेल तरी तुम्ही या ठिकाणी राहू शकता। एका रूममध्ये संपूर्ण लेडीज राहू शकतात, एका रूममध्ये सगळे जेंट्स राहू शकतात। तर आता या ठिकाणी राहण्यासाठी एक साधारण 10 लोक आहेत सध्या। तर या ठिकाणी आपण बघू शकता की जे धम्मदान देणारे उपासक आहेत त्यांची या ठिकाणी फलक लावलेली आहेत। आता आपण बघणार आहोत स्पेशल फॅमिलीसाठी असलेली सिंगल रूम। याच्यामध्ये बेड आहे, त्यानंतर सेपरेट टॉयलेट आहे, टॉयलेटची सोय आहे, फॅन आहे आणि अतिशय कमी दरात असंही म्हणता येणार नाही, मोफतच आहे, फक्त तुमच्या दम्मदानावरती अवलंबून आहे। स्मारकासाठी श्रद्धेने आर्थिक दान देत आहोत, या दानाचा स्वीकार करा। दानंद दंतु सदा शिलंग रखंतु सबदा भावना भीरता हंतु गच्छंतु देवता गता भवतु सब मंगलं रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेना सदा सुखि भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। दान बलाने तुमच्या सर्व परिवारांना आयुष्य आरोग्य संपत्ती बल लाभो। तुमच्या व्हिडिओ चॅनलद्वारे तुम्ही केलेला धम्म प्रचार प्रसार
तुमचं नाव सुद्धा संपूर्ण जगभर अमर हो, मंगल हो, सुखी हो। घेतलेला इंटरव्ह्यू आपणास कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा। तर आपण या ठिकाणी थांबूया आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। जय भीम, नमो बुद्धाय।